मदत करण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर 13 जणांनी सामूहिक बलात्कार केल्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. संबंधित मुलगी पुणे स्टेशनवरून रेल्वेने दादर येथे उतरल्यानंतर ठाण्यातील एका 32 वर्षीय तरुणानं तिला घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचं उघडकीस आलंय. या प्रकरणी आरोपी स्वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. राजेश शांताराम कुंभार वय 32 राहणार शांताबाई चाळ कोपरी ठाणे पुणे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. न्यायालयानं त्याला 20 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी 17 आरोपींविरोधात वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. संबंधित 14 वर्षीय मुलगी 31 ऑगस्ट रोजी एका मित्रास भेटण्याकरता घरी कोणासही न सांगता पुणे रेल्वे स्टेशनवर गेली होती. परंतु रात्री उशिरा गाडी नसल्यामुळे राहण्याची व्यवस्था करतो असं सांगत एका रिक्षा चालकानं तिला वानवडी येथे नेऊन तिच्यावर साथीदारांसह बलात्कार केला. 2 दिवसात 13 जणांनी तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचं उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी 13 आरोपींना अटक केली. तसेच मुलीचा मुंबईतील मित्र आणि 2 लॉज मालक यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित मुलगी पुण्याहून दादर रेल्वे स्टेशन येथे जाऊन प्लॅटफॉर्मवर तिच्या मित्राची वाट पाहत बसली होती. त्यावेळी कुंभार याने तिला वेफर्स ज्यूस आणि पाण्याची बाटली घेऊन दिली. तसेच तिला गोड बोलून तिला मदत करण्याच्या बहाण्याने ठाणे येथील घरी घेऊन गेला. त्यानंतर त्याने तिच्यावर जबरदस्ती अत्याचार केला. आरोपी हा पीडितेस मुंबई ठाणे येथे कोठे घेऊन गेला, त्याला कोणी मदत केली का, त्याचा मोबाईल जप्त करणे तसेच पुरावे गोळा करण्यासाठी त्याला 10 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी सरकारी वकील पुष्कर सप्रे यांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 24 पुणे.